महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सिडकोच्या माध्यमातून उरण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर द्रोणागिरी नोडची निर्मिती सुरू आहे। द्रोणागिरी नोड मधील भूखंड शिडको करून घेऊन बिल्डरांनी इमारती उभा करण्यास सुरुवात केली आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक बॅनर बनवून ते मेन नाक्यावर लावले जातात। अशा बॅनरबाजीला भुलून अनेकांनी बिल्डरच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधतात। यावेळी कार्यालयात त्यांची VIP खातरजमा केली जाते। त्यावेळी मधापेक्षा गोड असणारी माणसं ग्राहकांना भुलून त्यांना घेण्यास भाग पाडतात। ग्राहकांनी एकदा का टोकन टाकले की मग ते ग्राहकांना थापा मारण्याचे काम करीत वेळ मारून नेतात। त्यामुळे खरेदी करणारा ग्राहक वैतागून जातो, परंतु ठराविक रक्कम दिल्याने त्याचा नाइलाज होतो, कारण सदर बुकिंग पूर्ण झाल्याशिवाय इमारत बांधकामास सुरुवात होत नाही। याचाच अर्थ फक्त नाव बिल्डरचे, परंतु सर्व पैसा ग्राहकांचा असतो। द्रोणागिरी नोड मध्ये इमारतींचे बांधकाम हे घेतलेल्या नियमांनुसार करणे बंधनकारक असतानाही बहुतांश बिल्डर हे नियमांची पायमल्ली करून इमारत उभ्या करीत आहेत। इमारतीचे बांधकाम सुरू असताना परवानगी देणाऱ्या डिपार्टमेंट अधिकारी वर्गाची देखरेख गरजेची असतानाही यावर कोणा अधिकारी वर्ग ढुंकुणी पाहत नसल्याचे दिसून येते। या संदर्भात बोकडविरा येथील सदर विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधून विचारणा केली असता ते जबाबदारी झटकत बिल्डरच्या बांधकामाशी आमचा संबंध येत नसल्याचे सांगून मोकळे होतात। याचाच फायदा बिल्डरांनी उचलत निकृष्ट दर्जाचे व नियमांची पायमल्ली करून बांधकाम उभारत आहे। याचे दुष्परिणाम काही दिवसात दिसू लागले आहेत। तर ज्यावेळी रेल्वे सुरू होईल व वर्दळ वाढेल त्यावेळी नक्कीच दुर्घटना घटण्याची शक्यता भूगर्भ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। तरी द्रोणागिरी नोड मध्ये बिल्डरांकडून सदनिका अथवा गाळा खरेदी करताना अधिकृत कागदपत्रे पाहूनच खरेदीचा व्यवहार करावा, अन्यथा नंतर डोक्याला हात लावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचा सारासार विचार खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी करावा। निर्भीड शोधसाठी घनश्यामकडू उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।